मामा नमस्कार। नमस्कार मामा, तुमचं नाव सांगा। तपकिरशेट पळहारी मारुती मोरे। तालुका? जिल्हा हे तालुका पंढरपूर। जिल्हा सोलापूर? जोरा सोलापूर। मामा काय करताय? आपण शेती करते। शेती कधीपासून करताय मामा? लई दिवसापासून। लई दिवसापासून? तरी तुमच्या कोणत्या वयापासून? आता वय म्हणलं नेहनतपणापासून म्हणायचं मला काय ते वयच। लहानपणापासून करताय का परत मध्यंतरी? नाही नाही, लहानपणापासून म्हणलं। बर, शेती वडलो पाहिजे आहे का? हा वडला पाहिजे। मग शिक्षण वगैरे काय? काय नाही म्हणू। शिक्षण काय नाही, डायरेक्ट शेती म्हणजे? डायरेक्ट शेतीच आहे। शेतीसोबत दुसरं काय केलं का? काय केलं नाही। जनावर? जनावर हे केले, हिरी बारवा पाडली त्या कुठले काय केले पहिल्यापासून। बर मामा, एक तुमच्याकडे खिलार कधीपासून आहेत? खिलार लई दिवसापासून आहेत। या खिलारचा फायदा काय शेतकऱ्याला? शेतकऱ्याला फायदा म्हणजे काय, हे आपली शेती आपली आहे, ही शेतीच करायचा फायदा। आपलं आणायचं विकायचं, चांगलं सांभाळायचं, चांगलं गुणवंतच कर घ्यायचं असं आहे। बाकी शेतीला फायदा अजून काय त्याचा? शेती काय तर बागा द्या, हिरीबारवा द्या। बर, हा त्याचा शेणाचा म्हणा त्याचा लघवीचा फायदा होतोय। हा काय बाग आहे त्यात सध्या? आता सध्याला शेती बाग आहे, त्यात द्राक्षही बाग आहे। द्राक्षची बाग? हा। किती एकर आहे? 7 एकर आहे। 7 एकर द्राक्षी? हा। 3 एकर डाळिंब। बर, मग या बागेला तुम्ही याचं शेण वापरताय म्हणा? होय वापरतोय। मामा, तुमच्याकडे ओळख कधीपासून आहे? किती वर्ष झाली? ओळख आहे तर जवळजवळ 30-40 वर्षापासून आधी आली जाते। 30-40 वर्षापासून? हा। बर, सुरुवात कशी आहे तुमची ओळखची? कोणत्या ओळखपासून आहे सुरुवात? आमच्या जवळ एक बहीण होता घरशेगायचा, ती चालू केला शेती करत करत गुरावर सोडत चालू करत होतो। घरच्या गायजवळ होता? हा। कोणत्या बैलाचा होता? ती ता मिंगोळ ह्याच्या मितोड्या बैलाचा बैल होता। मितोड्या बैलाचा? मितोड्याला बैल कोणाचा होता? कोळ्याचा होता। त्यांचा बैल होता? त्या बैलाचा बैल होता। बरं, आणि त्या बैलाची आई कोणत्या बैलाची होती? ह्याची त्या बैलाची आई ह्याची होती, तांदवाडी गाय होती ती, सासऱ्यान दिली ती मला बार कालवाड। हा, त्याचं मोठं करून ह्या काही वजा अभ्यास केलं। त्या तांदुळवाडीच्या बैलाची ती होती आणली होती। बर, आणि मेथोड्याला जो बैल होता ती धावणार? कोणत्या बैलाचा होता ती काय आपल्याकडे कल्पना नाही। ती कोणाचा बैल होता, कोण कोणापर्यंत त्यानं आणला, कोणापर्यंत नाही आपल्याला काही कल्पना नाही। मग तुमच्या त्या गायला झालेला बैल परत किती दिवस ठेवला तुम्ही? म्हातारो पण होस्तर ठेवला। म्हातारो होस्तर? हा, म्हणजे का धंदा बी करून घेत होते, शेती बी करत होतो, गाड्या किरणं काय बी करत होतो। मग कोणत्या प्रकारचा होता बैल? पांढरा होता। पूर्ण पांढरा होता? पांढरा, पूर्ण पांढरा। काय काय कामं चालू होती त्याच्याकडनं? त्याच्याकडं गाडी आणली पंढरपूरला जवळजवळ 10-11 वर्षे, किराण चालू केलं 7-8-9 वर्षे आहे मोर। बर, आणि पुणे शेती बी करत होते। दोन्ही कामं करून घेतली? हा हा हा। जागेला मेल्यावर पुरला, जागेला पुरला मी। कस काय मेला मामा? हे म्हातारा झाला त्याची उठता टेकला काय तर ह्या पोरा जन्माचा होता बा, ह्या दाखल्या पोरा जन्माचा होता। ती पोर गैजर मालकीन झाली 5-5 लाख परसोत, आणि खोंड जरमली इदळा म्हणजे गई बाळातीन झाली। परत त्या बैलाचा काय वंश? त्याचा काय नाही, त्याचा दुसरी झाला सर कुठं कुठं पण आपण त्याचं काही तो आपण केलं नाही का, तर त्याच्या मागं शेती होती, शेती मग रोज काम करत होतो, इकडं तिकडं जाणं येणं सारखं होत होतं। बरं, त्याच्या माघारी म्हणजे इतर ठिकाणी झाली असते पण तुम्ही चौकशी केली? केली नाही, केली नाही। इथं तुमच्या घरी नाही झाला? हा। त्याच्यानंतर परत? परत मग ही चालूच केला, ही ही आणायचा सांभाळायचा चांगला करायचा। आता हे बैल 8 ते 9 बैल असं करता त्या मेन घरच्या बैलानंतर मग बैल कोणती झाली परत? हा, तुमच्या घरच्या बैलानंतर? पण ही ही चालूच केली अशी, घ्यायची आणायची चांगली सांभाळायची, वय झालं म्हातार म्हणजे इकून टाकायची। घरच्या बैलानंतर कितवा नंबरचा बैल आहे? त्याच्यानंतर काय तर बघा 16-17 बैल झाले असतील। 16-17 बैल? 16-17 बैल होय। ती मध्यंतरी आणलेली बैल किती वर्ष वापरली तुम्ही? ती पा लय लय झालं तर 7-7 वर्षे, 7-8 वर्षे हे मोठ होत नव्हतो। 7-8 वर्ष कडदा झालं असं विकायचा। हा, पुढं कोणत्या कामाला देत होता तुम्ही?
कोण गुरावर घ्यायला नेत होती, गुरावर सोडायला नेत होती. बरं. हां, बाकी शेतीच्या कामाला ती नेत होती का? नाही, नेत होती. तुम्ही पहिले सगळी शेतीच्या कामाला वापरली? वापरली, शेतीच्या कामाला वापरली. नाही आता हे बैलपासूनच बैल शेती नाही का तरी टिकू दे ना. अवत मोड मोडत आहे ती बैल, कोण झुपू देत नाही एकामेकाला. बर बर. हां, मग ह्याच्याबरोबर कोण झुपते? नको बाई तुझा बैल आमच्या बैल धुकू बी केलं मी केलं काय घ्यायचं, मग तुझ तू झुप जा, मग ह्याला कोण नाही. या बैलाची सुरुवात कशी झाली तुम्हाला? ह्या बैलाची सुरुवात ह्याच्यापासून आधी लय सुरुवात आहे, लय आधी झाली. हां, हे बैल तुम्हाला कधी समजला, कसा समजला? हा, ही बैल समजला म्हणजे मस्क्यान नाही का, नाही गादगावचा, त्याला आम्ही त्याचा आमचा लय संबंध आहे. आला का म्हणलं बैल आम्हाला पाहिजे म्हणलं, तर म्हणलं ते आंबा गावाला बैल आहे म्हणलं येऊन या बघा म्हणलं वासरू आहे. बरं म्हणलं, मग मग ती जाऊन आणला पुण्याला. हां, आणलं तर ह्या गैवणी होतं बारकं पांढरे गैवणी, त्या पांढऱ्या गैवणी होतं तर मग आणल्यावर जरा सांभाळायला लय बारकं दिसायला आलं. मग काय ना आठी आठ दहा आठी काढायची फोडायची भगुण्यात किवचायची, किवचायची शहरात लिटर ते दीड लिटर दूध काढायचं आणि पातळ करून किवचून बाटलीनं पाजायचं. बाटलीनं पाजलं एक महिनाभर पाजलं काय ना बळी तणाव द्यायला सारखाच. मग म्हणलं चल आता तुला चालू करू, मग चालू केला दुसरा बैल होता विकून टाकला. चारा जास्त वाळा दिला का वाला दिला मग? हा चारा त्याला वली वली मका म्हणजे कोरडे वाळे नव्हती का? वाळे दिली नाही त्याला? वाळे नाही दिली, वाळे म्हणजे बरडा पेंड वली वैरण हे असलं कर सारखं. कडब्याची पेंडी वगैरे कधी चालत होती? हाय त्याला मधून अजून मधून ठोवावं लागतं चारा लागतं. बरं. हा, मधून अजून कडबा चारायचा. मारताना किती वयाचा होता? आणला तो दुसरा होता, दुसरा आणला तो दुसरा. किती रुपयाला आणला? ही 1.25 लाखाला आणलाय. बर, मग हा कोणत्या बैलाचा बैल होता? काट्या म्हणून कोण आहे? काट्या, काट्या काठीचा दात्या त्यांच्या बैलाचा बैल आहे. तुम्ही खात्री करून आणली? मग डायरेक्ट गाय मालकापासून आणला का दोन नंबर मालकापासून? नाही, गाय पासूनच आणला आम्ही, गायच्या मालकापासूनच आणला. गायच्या मालकापासून? काय गायच्या मालकाचं नाव? काय नाव? काठी आणला काय? गैजा मालकाचं नाव? गैजा मालकाचं नाव त्याची गाय होती, त्या खोंडाने त्याची गाय होती. गाडगे मामा? हां, त्यांच्याकडून आणला. आता किती दर आहे गाय भरवायला? 1100. 1100. आतापर्यंत बैलाच्या किती गाय झाल्या? हे लय झाल्या, लय झाल्या. तरी किती झाल्या गाय? मांडून ठेवताय का गाय? मांडून ठेवतोय. नोंदी आहे बैलाकडे गया? कोणत्या कोणत्या भागातल्या तिथे? येतले की पार महदापूरनं, शिरबाई पासनं, इकडं काशीगावावर, इकडं तनाडी, तावशी, मारापूर, लांबची लांबची येते ती सांगोला. बर, मुक्कामला काय गाय येते त्या? नाही नाही, मुक्कामला नाही, वाहनाने येते त्या. समजा मामा लांबनं गाय आली तर मग त्याला काय करायचं त्या गायला? म्हणजे थोड्या वेळ थांबवायचं का, मुक्काम करायचा? नाही नाही, थोड्या वेळ थांबायचं, दोन तीन तास थांबवायचं. ही मनुष्य आला म्हणजे पण मग दोघांनी मिळून सोडायचा असं करत होत. एकट्याला सोडायची जात नाही. काही लोक लांबची काय म्हणतात, एवढ्या लांब नेऊन गाब राहत नाही लवकर आणल्यावर किंवा गाडीत भरल्यावर गाब राहत नाही? नाही नाही, राहते राहते. हा, कोटा धुवून काढतो आम्ही, कसली असू दे गई असो म्हैस असो, कोटा धुवून काढून बैल लावतो, हात धुवून कोटा धुवून काढतो मी. बर बर. हो, खात्री एवढी माझी. धुवून काढून कोटा धुवून काढून स्वच्छ करून बैल लावायचा. मग नंतर गाब राहते? गाब राहते. बर, ठीक आहे. नंतर आपण काय करू, बैलाकडून किती गाय गाब गेले त्या, कोणत्या भागातल्या गाब गेले त्या, त्या गायींची नोंद घेऊया. बर, म्हणजे आपण आता पहिल्यांदा तुमची मुलाखत झाली, त्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण नोंद करूया, वासरं वगैरे बघू. बर, म्हणजे आज कसं झालं, मला समजताच किंवा रात्री कळलं तुमच्याकडे बैल आहे. होय होय. माझ्या लक्षात आलं की यायला मामा एवढ्या वयाचं आहे, आतापर्यंत एवढं धडपड केले, ओळख चांगला आहे, तर या मामाची कुठेतरी जगाला ओळख करून द्यावी. बर, असं माझ्या डोक्यात रात्री आलं. बर बर. बैलाला बघून, तुमच्या गैला बघून. बर बर. तर मामा, दारात तुमच्या अंगणात किती गुरं आहेत? पांढरी जनावर? पांढरी जनावर एकच आता, एकच आहे गाय. हा, बाकी माहिले त्याला. ती गाय कधी जे गाय काहीतरी 4-5 वर्ष मुरली असत, 4-5 वर्ष आधी एवढ्या जलमल्यापासून त्यांच्या पासून. तुमच्याच गायची आहे गाय? नाही नाही, पाहुण्यान दिलेली आहे गाय. गाय पाहुण्यान दिली? हा. बर,
पाहुण्याची काय कोणत्या बैलाची होती काय? ती मित्राला बैल केला होता माझा, हा माझा, त्याने आणून तर जाऊन नेली आणि त्या बैल वाचू ही गाई जमीन बैला झाली. बरं, मग तुम्ही बैल कुठल्या बैलात आणला होता ते आता काय आपल्याला एवढी कल्पना नाही. कुठं घरगुती आणला होता का बैल? वय घरगतीचा आणला सर. घरगतीचा आणलेला होता. ती बैल तुम्ही दलत मेथोड्याला ती पाहुण्यान भरला होता आणि तिला ही कालवड झाली. हा हा. बरं, आता किती यत्त झाली गाईची मामा? एकही यात झाले. हा पहिला वारस आहे. ही कोण आहे त्या गाई? हा. आणि हा कोण तुमच्या बैला जातो? आमच्या बैला जातो. कोंडाला किती महिने झालं? 5-6 महिने झाली. 5-6 महिने झालं कोंडा. हा. म्हणजे अजून दूध पितोय का? हा पितोय, आता सोडला वरून पितोय. बरं, कोंडाला काय चंदी वगैरे दिले? दिली, चंदी असती. पेंड भरला, मक्काचा भरला पेंड. मक्काचा भरला आणि पेंड देत आहे. बरं, बैलाला कसं काय आता सध्या? तीच आहे, पेंड भरला, भरला पेंड. मग भिजवून देत आहे का कोरडी? भिजवून भिजवून, कोरडी खात नाही, भिजवून खाते. आणि गैला वगैरे काय देत आहे का? गैल वगैरे पेंड देतो तू. आता ही जय जरनाडीवरनं ह्या 2 महिन्यात पेंड तोडली ती आता. आणि आता तुम्ही म्हणता तसं आता चालू करतो का गैस चांगल्या म्हणल्यानंतर सांभाळायची चांगली आता तिला असं करायचं. आजपर्यंत तुम्हाला अशी गोष्ट कानावर आली नव्हती का तुमच्या दारात गै चांगली आहे आणि जर लक्ष द्या? नव्हतीच आलो कानावर. आलो नव्हतं नव्हतं. रात्री कसं कानावर आलो तुम्ही? तुम्ही बोलल्यापासून मग कानात भरलं आपलं. आल्या एवढं माणसानं सांगितलं म्हणून आपण काय करतोय? काय काय सांगितलं मी रात्री तुम्हाला? तुम्ही गै दारात बांधा आणि 2 दाव्यानं बांधा येसन तिची बदला आणि दारात मोहर गै नेहमी ठेवा. पटलं का तुम्हाला? होय पटली. तुम्ही कुठं बांधली होती गै? आधी इथं बांधत होत. माग बांधली हित हात हाय अशीच. बरं, गाई रात्री पुढे घेऊन गेल्यावर गाई इकडे बघितल्यावर अंगणाकडे घराकडे बघितल्यावर काय वाटलं रात्री विचार करून? रात्री म्हणलं शिव वाटायला लागली, चांगलं वाटायला आले. वाटलं तुमच्या आयुष्यात तुम्ही कधी विचार केला नसेल? विचार म्हणजे कसं आहे बरं का, ही चित्र जशी जशी दिसान वाढायला लागली तसं त्याला ती इकडे खाण्याचं कमी पडायला लागलं. म्हणजे मामा तुम्हाला लक्षात आलं का? आले. माणसाच्या आयुष्यात जेवढी कामं वाढतील किंवा जेवढं आपण गडबड करू किंवा जेवढं पैशाची साधनं तयार करू तेवढं त्यातून एक सोन्यासारखी गोष्ट माग राहते. खरं आहे का? रात्रीच्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो. बरोबर आहे, खरं आहे, हे उदाहरण खरं आहे. जे काही गोष्टी आपण पैसे मिळवण्यासाठी वाढवतो आणि नाव निघण्याकरता मोठेपणा काढतो चांगलं सोन्यासारखी गोष्ट असते त्या गोष्टीला ते आपोआप आपण पाठीमागे राहते. आपण सारत नाही कामातून उमजत नाही पण तिच्या कृपेनं तिच्या पुण्यानं ही सगळं चालू आहे. चालू. तुम्हाला माहिती आहे ना पृथ्वी कशावर उतरली? हिच्यावर उतरली. तिचं काय काय महत्व आहे गायचं पहिल्यापासून जेवढं तुम्हाला माहिती आहे तेवढं सांगा मला. हा म्हणजे ही गाय माणसात घालते, चांगली करती, शेती वगैरे चांगली उमटती, म्हणजे आपल्याला घरंदाज चांगलं भारून सुद्धा दिसत होत येते. बाकी अजून तिचा घराला आपल्याला फायदा काय? फायदा म्हणजे दिसायला खूप शोभा आहे, दैवत मांडली जाते, माणसाला वाढा आहे, माणूस भारून सुद्धा दिसतो, जनावर असले जर वाढ दिसत. आता विचार कर मामा, ह्या सगळं त्या गायबद्दल आपल्याला माहित असून आपण तिच्या सण कसं वागतो? ते काय सांगू नका याबद्दल. या दर्शापासून जरा या 2 महिन्या जरा तिच्याकडे लक्ष. त्यासाठी माणसानं माणसाच्या जन्माला येऊन पैशासाठी न जगता स्वतःसाठी कधीतरी जगा. लक्षात आलं का? स्वतःसाठी जगला म्हणजे त्याच्यात एक लयच चव आहे. स्वतःसाठी जगायचं म्हणजे आपल्या आरोग्यासाठी बघितलं तर गाईकडे बघायचं, शेतीकडे बघितलं तर गाईकडे बघायचं, त्या पिकाला ताकद यायला तर गाईकडे बघावं लागते, आपल्याला दूध खायचं तर गाईकडे बघावं लागतं चांगलं दूध, लहान लेकराला दूध चारायचं तर त्या गाईकडे बघावं लागतं बघावं लागतं, शेतीची मेहनत करायची तिथं मशीन जात नाही तिथं गाईच्या पोराकडे बघावं लागतं. मग मला सांगा ती वस्तू कुठं कमी? कमी नाही ती, नाही कमी. कमी माणूस पाडा लागला. हा माणूस का? तर दररोज त्याची हातातली कामं वाढत चाललेली आहेत आणि ह्या कामाकडे लक्ष दूर व्हायला आले. तर नशीब आहे मामा तुमचं की माझी तुमची गाठीभेट झाली आणि तुमच्या दारात दुसऱ्यांच्या घरी दिवा लावणारं काम आहे. हा बरोबर आहे. काय दिवा लावणार काम म्हणलं? तुमच्या दारात जी काही गोष्ट आहे समोर आपल्या कॅमेऱ्यात दिसते गोळूबाई, होय, तो दुसऱ्यांच्या घरी दिवा लावणारी गोष्ट आहे ही. ती तुमच्या स्वतःच्या स्वार्थासाठी नाही. नाही नाही
कीर्ती निघण्या करता आहे. मग कीर्तीचा अर्थ काय आहे की गोरगरिबांच्या दावणीत गोरगरिबांच्या दारात काहीतरी सोनं पिकण्यासाठी वस्तू पिकायला पाहिजे, पिकायला पाहिजे, आपल्यालाही शोभा दिसायला पाहिजे, त्याचं नाव निघायला पाहिजे. त्याच्यामुळं जगात सर्वश्रेष्ठ कोणती गोष्ट आहे तर ही खिलार. आणि खिलार मधली सर्वश्रेष्ठ कोणतं काम आहे तर खिलार वळू मालक होणं. खिलार वळू मालक होणं सोपं नाही मामा. नाही 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 नाही, मनाची तयारी पण लागते, धाडस पण लागते, आणि त्याला सांभाळायला तेवढा खर्च टायमिंग पण द्यावा लागतो. तुम्हाला द्यावा लागते. पण मामा तुम्ही तुमच्या वयाच्या जगाला काय सांगाल या खिलार बद्दल, तुमच्याकडून काय सांगाल संदेश? काय सांगायचं आहे, वेळ चांगला आहे, चांगलं संभाळणं चांगलं होतं या. एक गैला खोंड झाला तर कमी 5-5 हजाराचा खोंड होतो या, आणि पुन्हा आपली उत्पन्न वाढत जाते या. पण मामा आजची तरुण पिढी म्हणा किंवा आजकालचं जग पांढरे जनावर परवडत नाही म्हणून ओरडत आहे, त्यांना काय सांगता तुम्ही? परवडत आहे, गाय पाळायचं परवडत आहे, लय गाय माणसात घालते या. माणसात घालते ही तुमच्याकडनं शिकावं लागते, आताच्या पिढीकडनं नाही. आताची पिढी म्हणते दररोज डिरीला दूध गेल्यावर माणसात येते एवढी एवढंच. पण आज महत्वाचं आहे तुमच्याकडनं शिकायचं की माणसात काय घेऊन येतं, माणसात नेते देशी घेत. बाकी मामा तिच्याकडून म्हणजे समजा एखादं वासरू झालं चांगलं तर पहिल्यापासून तुमच्या लहान वयात खिलारची वासरी किती रुपयाला विकत होती? आमच्या वयात विकत होती थोड्या पैशाने विकत होती, आता इकडे चालली बक्कळ चालली. फरक झालाय तर बदल घडलाय घडलाय. मग मला सांगा पैसा कसा नाही? पैसा काय ना तर ही उत्पन्न वाढा राहिली, ही दिशात घ्यावं तशात घ्यावं. जमीन घेऊन 5 एकर मला जमीन होती, 11 एकर जमीन घेत गेली. जमिनीसोबत यांच्याकडे सुद्धा तेवढंच लक्ष द्या. मामा धन्यवाद, तुम्ही इतक्या उशीर वेळ दिला आणि तुम्ही तुमच्या गोष्टी आठवणी सांगितल्या. मी पण तुम्हाला काही दोन गोष्टी बोललो आणि तुम्ही तुमच्या धावपळीच्या दिवसात मला आज टायमिंग दिला त्याबद्दल खरं जे कौतुक वाटते मामा. आणि तुमच्याकडे वाघासारखा डरकळी फोडणारा नादखोळा शरीराचा बारीक कानाचा आणि तुमच्या भागाला शोभवंत असणारा जास्त करून खिलार वळू तुमच्या भागात मला बघायला भेटलाय, तर तुमचं कौतुक करावं असं तेवढं कमीच आहे खिलार शेतकरी चॅनल युट्यूब चॅनल कडून. तर तुमचा आभार मानतो मामा. धन्यवाद. आणि धन्यवादही देतो माझ्याकडून. आणि परत आपण भेटू नंतरच्या काय गोष्टी तुमच्याकडनं जाणून घेण्यासाठी. मला काही दिवसानंतर आल्यावर तुमच्यात बदल झालेला असावा. बरं, ज्या काही गोष्टी आता मी सांगणार आहे किंवा तुम्ही घडवणार आहे, खिलारची बांधणी म्हणा, त्यांचं संगोपन म्हणा किंवा त्यांची तब्येत म्हणा, ह्या गोष्टी मध्ये तुम्ही बदल करावा अशी विनंती आहे माझी. ठीक आहे. आता जे तुमच्याकडे मामा वासरू आहे लहान तुमच्या बायला, ते वासरू देणार आहेत का याला ठेवून मोठं करणार आहात? ठेवून मोठं करणार आहे. काय विचार केला मोठं करायचा? विचार म्हणजे आपलं हाय वळू बैलाच्या माघारी परत बैल तयार करायचं. बाहेर न परत युकत आणून त्यासारखं करायच नाही का? येते जी बात झाल्यावर पुण्या करायचं आहे. पुण्या कांदा गैलानी झाला तर त्याला ठोयायचं आहे. असं करायचं म्हणजे ठेवायचं आणायचं, कोणताच चांगला निवडतो तो घरी ठेवायचा. ठीक आहे. तर मामा या गाईला कस कसं आजच्यापासून नियोजन केलंय? आजच्यापासून आता संभाळायला बांधायचं, आजच्यापासून करतो की नियोजन मोहर गाय पक्षी बांधायची, जरा गाय वरडती एखाद्या बरोबर जत्राकडे नसली म्हणजे वरडती, तेच कडलं खोंडून बांधायचं, असं करत 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 बांधायचं. हां, ही बैलसुद्धा मोहर होता पण मारायला आला, धावायला आला पोराशाला माणसाला. बरं, वाना ही सारखंच आहे, त्या वानाला एखाद्या माघार धडकत करत काय घ्यायचं? ठीक आहे. नाही बैल असू द्या पाठीमाग, काय अडचण नाही. तेव्हा घराच्या शेजारी कुठेतरी बांधा की येणाऱ्या जाणाऱ्यांना दिसावं, बैल ह्या ठिकाणी वाटावं. आणि गैल मात्र समोर बांधा म्हणजे सकाळी दररोज दर्शन घेता येत, अंगावर हात फिरवता येत आणि तिला स्वच्छता राखायची. आणि सकाळ सकाळी ही देशी खिलार जनावर दिवस उगवायच्या टायमाला सूर्याची किरण ही त्यांच्या अंगावर पडली पाहिजे. पडली पाहिजे, बरोबर आहे. या आयुष्यात ही अशी मरेपर्यंत पळापळी राहिलेलीच आहे. राहायचं चालत आहे. लक्षात ठेवायचं, दिवस उघड्यावर दिवसाचं सूर्याचे कवळं किरण जनावरावरती पडली पाहिजे. मला कोणतंही जनावर असू दे, हे माझं खरं आहे का खोटं आहे? खरं आहे, खरं आहे, खरं आहे. त्याच्यामुळे गाय म्हणा, वासरू म्हणा, बैल म्हणा, ही पूर्ण सकाळ सकाळी उन्हात पाहिजे.
आणि इथून थोड्या दिवसात मी आल्यानंतर मामा मी आशा करतोय तुमच्याकडनं हा बदल झालेला दिसावा. बर बर. आणि हा बदल जगाला एक बदल घडवण्यासाठी हा बदल आहे तुमचा. बर. कारण एक शेतकरी म्हणजे साधा सोपा नाही किंवा एक वळवाला म्हणजे साधा सोपा नसतो. बरोबर आहे. हा जगात देवा लावणारा वळवाला असतो, मालक असतो. बरोबर. आणि म्हणून तुमच्या जवळ जे काय मी सांगत असतो ते जगात पेरता येत असत. होय. आमच्या जागेला आहे, तमच्या जागेला आहे, असं आहे तसं आहे. कारण गैरच्या ठिकाणी जास्त सांगणं तो जगाला प्रसार होत नाही, पण वळू मालकाच्या जवळ दोन गोष्टी जास्त सांगणं म्हणजे जगाला प्रसार होतात मामा. बरोबर आहे. बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे. कौतुक आहे, अभिनंदन आहे आणि अभिमान सुद्धा आहे. तुम्ही या वयात सुद्धा मगाशी बघितलं असल्या मोठ्या वाघासारख्या डरकाळी फोडणाऱ्या बैलाला तुम्ही स्वतः धरलं, पकडलं आणि त्याला तुम्ही पुसून काढलं. कारण आमची आज तरुण पिढीची धाडस होत नाही त्याला पकडायची. नाही नाही. ठीक आहे. धन्यवाद. धन्यवाद.